नमस्कार श्रोते हो, मी संतोष आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मराठी भक्ती चॅनलवर स्वागत करतो। आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपण बऱ्याच वेळेस आपल्या पाहुण्यांकडे, आपल्या मित्राकडे जर घरी गेलो कोणाच्या, तर त्यांच्या भिंतीवर हनुमानाची वेगवेगळी चित्रे असतात। त्यामध्ये कधीकधी हनुमानाने डोंगर उचलतानाचे दिसते, तर कधीकधी श्रीराम भजन करताना आपल्याला हनुमान दिसतो, तर कधीकधी ध्यान करताना हनुमान दिसतो, दास हनुमान दिसतो, तर काही वेळेस शक्तिमुद्रेत हनुमान दिसतो, पंचमुखी हनुमान दिसतो। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की हनुमानाचे कोणते चित्र लावल्याने काय फळ मिळते, तसेच हनुमानाची असीम कृपा आपल्याला प्राप्त होते। तर सर्वात प्रथम जे आहे ते हनुमानाचे डोंगर उंचावतानाचे जे चित्र आहे, हे चित्र घरात लावल्याने धैर्य, सामर्थ्य, विश्वास आणि जबाबदारी या भावनेची जाणीव होते। आपण कोणत्याही परिस्थितीत घाबरणार नाही, प्रत्येक परिस्थिती आपल्यास लहान दिसेल आणि त्वरित त्याचे निराकरण होईल। नंबर 2 जे आहे ते आहे उड्डाण करणारे हनुमान। हे चित्र प्रगती, विजय आणि यश दर्शवते। याने आपल्यात पुढे जाण्यासाठी उत्साह आणि धैर्याची भावना निर्माण होते। सतत तुम्ही यशाच्या वाटेवर जाता। नंबर 3 श्रीराम भजन करताना हनुमान। हे चित्र आपल्यात भक्ती आणि विश्वासाचा भाव भरून देते। हे चित्र आपल्या जीवनात यशाचा आधार आहे। या चित्राची पूजा केल्याने जीवनाचे ध्येय गाठण्यात येणारे अडथळे दूर होतात। नंबर 4 दास हनुमान। श्रीरामाच्या चरणात बसलेल्या हनुमानाचे चित्र, याला दास हनुमान म्हणतात, अर्थात सदैव रामकाज करण्यासाठी तत्पर। दास हनुमानाची आराधना केल्याने व्यक्तीमध्ये सेवा आणि समर्पणाचा भाव विकसित होतो। आपल्या बैठकीत आपण श्रीराम दरबाराचं चित्र लावू शकता, ज्यात हनुमान रामाच्या पायाशी बसलेले दिसतात। नंबर 5 ध्यान करत असलेले हनुमान। या मुद्रेत हनुमान आपले डोळे बंद करून सिद्धासन किंवा पद्मासन मध्ये ध्यान करताना दिसतात। मोक्ष किंवा शांतीची अभिलाषा असल्यास हनुमानाचं हे चित्र आपण आपल्या भिंतीवर लावावं। नंबर 6 शक्तिमुद्रेत हनुमान। जर आपल्याला आपल्या घरात भूत प्रेत किंवा नकारात्मक शक्तीचा प्रभाव जाणवत असेल, तर हनुमानाचं शक्ती प्रदर्शन मुद्रा चित्र असलेलं चित्र लावा। हे चित्र उत्तर दिशेच्या भिंतीवर लावावं, ज्यात मुख दक्षिण दिशेकडे असेल। यासाठी आपण पंचमुखी हनुमानाचं चित्र देखील लावू शकता। नंबर 7 पंचमुखी हनुमान। वास्तुविज्ञानानुसार ज्या घरात पंचमुखी हनुमानाची मूर्ती असते, तेथे प्रगतीच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि धनसंपत्तीमध्ये अपार वृद्धी होते। पंचमुखी हनुमानाचं चित्र दाराच्या आत किंवा बाहेरच्या बाजूला लावता येऊ शकतं। नंबर 8 आशीर्वाद मुद्रेत हनुमान। आपल्या उजव्या हाताने आशीर्वाद देत असतील असं हनुमानाचं चित्र घरात लावल्याने हनुमानाची कृपा आपल्यावर सदैव राहते आणि घरात सुखशांती आणि समरसता राहते। नंबर 9 लाल हनुमानाचं चित्र। वास्तुशास्त्रानुसार घरात दक्षिण भिंतीवर हनुमानाचं लाल रंगाचं चित्र लावल्याने मंगळ अशुभ असल्यास शुभ परिणाम देतं, सोबतच घरात गृहकलह असल्यास दूर होण्यास मदत होते। याने कुटुंबातील लोकांचं आरोग्य चांगलं राहतं। तर श्रोते हो, आपले हनुमानाचे चित्र लावण्याविषयीच्या सर्व शंकांचे निरसन या व्हिडिओमध्ये झालेच असेल। तर व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका। येथे आम्ही आमच्या आपल्यासाठी घेऊन येतो फक्त आध्यात्मिक ज्ञानाचे व्हिडिओ। तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।